श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्ती योग। श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये। हे सदुरवाई, तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादी दोषरहित आहेस। तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहेस व तू अखंड आनंद स्वरूप किंवा प्रेमरूप असून शिष्यांच्या ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंदरूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस। विषय व्याळे मिठी निदलिया अनुठी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारल्यामुळे ती जी त्याला आत्मविस्मृतीरूप मूर्छा आली आहे ती कशानेही नाहीशी होत नाही। पण हे श्रीगुरु, एक तुझ्या कृपादृष्टीनेच विषयरूपी सर्पाचे विष उतरून ती मूर्छा नाहीशी होते। तरी कवना ते तापू पोळी, कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे यशी तू। तुझ्या अंतकरणात ज्याच्याविषयी कृपाप्रेमाचा पूर येऊन त्याच्या लाटा उसळू लागल्या असता संसारातील त्रिविध तापाने कोण पोळला जाईल व त्याला प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा संयोग यांच्याविषयीचा सुख कसा जाळू शकेल। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लढे पाळीशी तू। हे प्रेमळ सद्गुरु, तू आपल्या प्रेमळ अनन्य सेवकांना आपल्या प्रेमानेच योग सुखाचे सोहळे भोगवितेस आणि त्यांचे सोहम सिद्धीचे लढे म्हणजे आळ तू पुरवितेस। आधार शक्तीची या अंकी वाढविषी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देशी निजे। आधार शक्तीच्या मांडीवर कुंडलिनी शक्ती जागी करून तिच्या सहाय्याने सेवकाला कौतुकाने वर नेतेस आणि हृदयाकाश रूपी पाळण्यात त्याला आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाच्या ऐक्याचे धोके देतेस। प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीशी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविषी। तू आपल्या सेवकाला प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करून मनपवनाची खेळणी करून देतेस व आत्मसुखाची बाळलेनी लेवतेस। सतरावीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजविषी बुजावुनी। तसेच त्याला 17 अमृतकलेचे स्तन्य पाजून अनाहताचे गाणे गातेस आणि ऐक्य ज्ञानाच्या उपदेशाने त्याचे समाधान करून त्याला समाधी साधून देतेस व निजवितेस। मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी आपावली, या कारणे मी सावली न संडी तुझी। म्हणून हे सद्गुरु आई, तू साधकाची सतत कृपादृष्टीने संभाळ करणारी आई आहेस। तुझे चरण ज्या साधकाच्या हृदयात राहतील त्याला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त होतात, यास्तव मी तुझ्या कृपेची सावली सोडत नाही। अहो सद्गुरूची कृपादृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय। हे सद्गुरूचे कृपादृष्टी, तुझ्या करुणेला जो आश्रय होईल तो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे नाना विद्यांची सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव होतो। मनोनी अंबे श्रीमंते निज जनक कल्पलते, अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी। म्हणून हे माते, परमेश्वराप्रमाणे तू षडगुणेश्वर संपन्न असल्यामुळे श्रीमंत आहेस आणि म्हणूनच आपल्या भक्तजनांची कामना पूर्ण करणारा कल्पतरू आहेस। आता मला ग्रंथ निरूपण करण्याला आज्ञा कर। नवरशी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये। माझे हे निरूपण नवरस सागरांनी भरून जाऊ दे, म्हणजे माझ्या निरूपणात नऊ ही रस अमर्याद भरलेले असू देत। वेदांत मान्य अशा सिद्धांतरूप रत्नांचे ते भंडारगृह कर व त्यातून गुढार्थाचे मोठमोठे पर्वत निर्माण कर। साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशीयेची आक्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई संग। या माझ्या मराठी भाषेच्या भूमीत साहित्य म्हणजे उपमा अलंकार इत्यादी सोन्याच्या खाणी जागोजागी निघू देत आणि सर्वत्र आत्मानात्म विवेकरूपी वेलींची लागवड होऊ दे। संवाद फळ निदाने प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर। संवाद म्हणजे विरोधी वाक्यांची एक वाक्यता, या संवादरूपी फळाला
आश्रयस्थान होणाऱ्या सिद्धांताच्या मोठमोठ्या बागा सर्वकाळ लाव म्हणजे पूर्वोत्तर निरूपणात परस्पर विरोध राहील व सिद्धांताला बाद येईल असे निरूपण होऊ देऊ नकोस. पाखांडाचे दर कुठे मोडी वागवाद अवाटे कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. पाखांड म्हणजे श्रुती स्मृती पुराणे यांना सोडून असणारे विचार याच कोणी दर्या आणि वितंडवादाच्या आडवाटा यांचा विध्वंस कर. कुतर्क म्हणजे प्रमाणावर उभारलेले नसलेले तर्क हेच कोणी हिंसक प्राणी यांचा नायनाट कर म्हणजे नास्तिक विचारांचा वितंडवादाचा व कुतर्कांचा सहज नाश होईल असे निरूपण होऊ दे. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. सर्वत्र श्रीकृष्णाचे गुणवर्णन करण्यात मला उल्हास वाटेल असे कर आणि श्रोतेजनांना एकाग्र श्रवणाच्या राज्यावर बसव म्हणजे श्रोत्यांकडून अत्यंत एकाग्रतेने श्रवण होऊ दे. ये मराठीएच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. या मराठी भाषेच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ कर आणि या जगातील सर्व लोकांचा घेण्यादेण्याचा व्यवहार ब्रह्मसुखाचाच होऊ दे. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची हे आगवे निर्मिन माये. हे सद्गुरुजनी महदभाग्यवान पुरुषांनाच प्राप्त होणाऱ्या आपल्या कृपादृष्टीरूप प्रेमपदराने मला झाकशील तर वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असे संपूर्ण निरूपण आत्ताच निर्माण करीन. ये विनवनीयेसाठी अवलोकिले गुरुकृपादृष्टी म्हणे गीतार्थे शिवटी न बोले बहू. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अशी सद्गुरु निवृत्तनाथांची प्रार्थना केल्याबरोबर श्री निवृत्तीनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व गीतार्थ सांगण्यास सुरुवात कर फार बोलू नको असे ते म्हणाले. ते तजी जी महाप्रसादू मनोनी साविया झाला आनंदू आता निरोपिन प्रबंधू अवधान दिजे. श्री निवृत्तीनाथांचे वचन ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहोजी महाराज, हे आपले म्हणणे म्हणजे महान प्रसादच आहे असे म्हणून ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज फार आनंदित झाले आणि आता ग्रंथाचे निरूपण करतो लक्ष द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली. श्लोक अर्जुनवाच एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां परियुपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमा ज्ञानोबा तुकाराम तरी सकळ विराधिराजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजू पंडून रूपाचा. नंतर संपूर्ण पराक्रमी वीरामध्ये श्रेष्ठ व जो सोमवंशातील विजयरूपी ध्वजच होय असा तो पंडुराजाचा पुत्र अर्जुन भगवंताला म्हणाला, कृष्णा ते मने अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, ऐकले का देवा, आपण मला जे विश्वरूप दाखविले ते पूर्वी कधी न पाहिलेले असे अद्भुतच होते म्हणून ते पाहिल्याबरोबर माझ्या चित्ताला भीती वाटली. आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जिवे तव नको म्हणोनी देवे वारिले माते. आणि या तुमच्या श्रीकृष्णमूर्तीच्या सहवासाचा सतत अभ्यास व गोडी असल्यामुळे ती पाहण्याचाच मला ध्यास लागला पण तसे करणे चांगले नव्हे म्हणून आपण मला परावृत्त केले. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे. पण तुझे व्यक्त म्हणजे एकदेशीय श्रीकृष्ण स्वरूप व अव्यक्त विश्वरूप हे दोन्ही निसंशय तूच एक आहेस. भक्तीने तुझे व्यक्त स्वरूप प्राप्त होते व योगाने तुझे अव्यक्त विश्वरूप प्राप्त होते. या दोन्ही जी वाटा तुते पावा वया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दार वंटा रिगिजेत. हे वैकुंठनाथा, तुझ्याशी ऐक्य पावण्याकरता भक्तियोग व ज्ञानयोग असे दोन मार्ग असून तुझे एकदेशीय सगुण साकार स्वरूप व अव्यक्त विश्वरूप हे अनुक्रमे त्या मार्गाचे दोन दारवंटे आहेत. त्या दारवंट्यांनी तुझ्या ठिकाणी येता येते. पैजे वाणी शातुका तेची वेगळी आवाला एका म्हणून एकदेशीया व्यापका सरिसा पाडू. एक पण एका 100 नंबरी सोन्याच्या लगडीला जो कस असतो तोच कस त्याच्यातून तोडलेल्या वालभर सोन्याचा असतो. म्हणून तुझे एकदेशीय डोळ्यांनी दिसणारे व्यक्तस्वरूप आणि तुझे व्यापक विश्वरूप
यांची सारखीच योग्यता आहे. अमृताची आसागरी जेला भे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अमृताच्या समुद्रात अमर करण्याचे जे थोर सामर्थ्य असते तेच त्याच्या एका लहरीतून निघालेल्या चुळभर अमृतातही असते. हे किर माझ्या चित्ती प्रतिती आती जी निरुती परी पुसणे योगपती ते याची लागी. अर्जुन म्हणतो, भगवंता त्याप्रमाणेच तुझी व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही स्वरूपे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत असाच माझ्या चित्ताचा निश्चित अनुभव आहे. पण योगपती देवा, तुम्ही जे थोडा वेळ व्यापक रूप धारण केले तेच तुमचे खरे स्वरूप होय. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कौतिक हे जाणावया. तेच तुमचे खरे स्वरूप होय की क्षणभर त्या स्वरूपाचे लीला कौतुक मला दाखवले हे जाणून घेण्याकरता मी पुढील प्रश्न विचारित आहे. तरी तुझ लागी कर्म तुची दयाचे परम भक्तीशी मनोधर्म विकोनी घातला. ज्यांची सर्व कर्मे तुझ्या करता होतात जे तुलाच आपली परमगती समजतात ज्यांचे सर्व मनोविकार देखील तुझ्या एका प्रेमाकरताच उठतात इत्यादी सर्वी परी जे भक्त तुते श्रीहरी बांधोनिया जिवारी उपाशिती. हे भगवंता, त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी सर्व भाव समर्पण करून व तुला अंतकरणात साठवून जे भक्त तुझ्या एकदेशीय साकार स्वरूपाची उपासना करतात आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी अशी जे कानडे काही सयाही सांगडे नवेची जे वस्तू. आणि जे ज्ञानी पुरुष प्रणवाच्या पलीकडे असलेल्या शब्दाचा विषय न होणाऱ्या किंवा जे कशासारखे आहे असे दाखविता न येणाऱ्या अविनाशी इंद्रियातीत संपूर्ण दोषरहित म्हणजे शुद्ध व देशांनी मर्यादित नसलेल्या ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देशरहित सोहम भावे उपाशित ज्ञानी जे म्हणजे शुद्ध व देशांनी मर्यादित नसलेल्या तुझ्या व्यापक स्वरूपाची सोहम भावाने म्हणजे मी ते ब्रह्म आहे अशा ध्यानाने उपासना करतात. तया आणि जी भक्ता एर एरा माझी अनंता कवने योग तत्वता जाणीतला सांगा. असे हे ज्ञानी आणि भक्त या दोहोमध्ये हे अनंता खरे ऐक्याचे स्वरूप कोण जाणतो हे मला सांग. या कीर्तीची या बोला तो जगदबंधू संतोषला मने हो प्रश्न भला जाणशी करू. असे अर्जुनाचे भाषण ऐकून तो जगदबंधू परमात्मा श्रीकृष्ण अत्यंत संतुष्ट झाला व म्हणाला, अर्जुना उत्तम प्रश्न कसा करावा हे तूच जाणतोस. श्री भगवान वाच मया वेश मनो एमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमा मता ज्ञानोबा तुकाराम. तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा. सूर्यबिंब अस्ताचलाच्या आड झाले असता सूर्यबिंबाच्या मागून ज्याप्रमाणे अर्जुना त्याची किरणेही जातात. का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी निचनवी भजता श्रद्धा दिसे. किंवा अर्जुना, पावसाळ्यात जसा नदीला पूर येतो त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना त्याचे ठिकाणी नित्य नवी श्रद्धा किंवा वाढते प्रेम दिसून येते. परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागिलही यावा अनिवारू तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. ज्याप्रमाणे गंगा समुद्रास मिळाल्यानंतरही तिच्या मागच्या प्रवाहाचे वेग सारखे वाहतच असतात त्याप्रमाणे त्याच्या प्रेमभावाचा भगवंताकडे अखंड सारखा वेग असतो. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जे रात्री दिवस न म्हणत उपाशिती. त्याप्रमाणे सर्व इंद्रियासह माझ्या ठिकाणी चित्त ठेवून म्हणजे मला एकात आपल्या सर्व इंद्रियासह मनाचा विषय करून जे अहोरात्र न पाहता माझी उपासना करतात या परी जे भक्त आपण प्रेमज देत तेची मी योगयुक्त परममानी. याप्रमाणे ज्या भक्तांनी आपल्याला माझ्या ठिकाणी संपूर्ण समर्पण केले तेच माझ्याशी अत्यंत ऐक्य पावले असे मी समजतो. श्लोक ये त्वक्षरम निर्देशम व्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम चिंत्यम च कुटस्थमचलम ध्रुवम संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र सम बुद्धया ते प्राप्नुवंती मामेव
सर्वभूत हि ते रता ज्ञानोबा तुकाराम आणि एरते ही पांडवा जे आरुडोनी सोहम भावा झोंबती निर्वयवा अक्षराशी। अर्जुना आणि दुसरे जे ब्रह्म मी आहे अशा वृत्तीचा अभिमान धरून निर्ववय व अविनाशी अशा ब्रह्मस्वरूपाला कवटाळतात। मनाची नकिन लगे जेत बुद्धीची दृष्टी नरिगे ते इंद्रिया किरजोगे काही होईल। ज्या अव्यक्त परब्रह्मा वस्तूच्या ठिकाणी मनाचा स्पर्श देखील होऊ शकत नाही व बुद्धीची दृष्टी प्रवेश करू शकत नाही मग ते इंद्रियांनी ग्रहण करण्याजोगे होईल काय। परिध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीशी माझी वडे कौनेही नोहे। इतकेच नाही तर ती एखाद्या मर्यादित वस्तू रूपानेच प्राप्त करून घेण्याजोगी नसल्यामुळे त्याचे ध्यानही होणे शक्य नाही। जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाहुनी चिंतवने हिमपुटी झाले। जी वस्तू सर्वत्र सर्व भावाने व सर्व काळी आहे असे पाहून चिंतनही अत्यंत कष्टी होते म्हणजे चिंतनही करता येत नाही। जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना। जी उत्पन्न होत नाही किंवा नाहीशी होत नाही जी नाही किंवा आहे म्हणता येत नाही असे असल्यामुळे जिच्या प्राप्तीचे उपायच उत्पन्न होत नाहीत। जे चळे ना डळे सरे ना मैळे ते आपली निची बळे अंगविले जीही। जी इकडे तिकडे क्षुब्ध पावत नाही किंवा हलत नाही आणि जी संपत नाही व मलिनही होत नाही अशी ती परब्रह्मवस्तू ज्यांनी तेच मी आहे या वृत्तीच्या अभ्यास बळाने आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतली आहे। पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली। ज्यांनी वैराग्यरूपी अत्यंत प्रखर अग्नीत पंचविषयांचे समूह जाळून त्या अग्नीने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून ठेवली। मग संयमाची धाटी सुनी मुरडली उपराठी इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाची या। आणि ज्यांनी मग त्यांना संयमाच्या म्हणजे धारणा ध्यान व समाधी यांच्या मार्गात घालून म्हणजे त्यांना त्यांचा संयमाचा अभ्यास लावून हृदयाकडे मुरडवून हृदयाच्या पोकळीत कोंडले। अपानीचिया कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा उडा पन्ना शिला। ज्यांनी अपानवायूच्या तोंडाशी वज्रासनाची दृढ मुद्रा लावून मूळ बंधाचा किल्ला बांधला। आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे। ज्यांनी आशेचे संबंध तोडून टाकले घाबरटपणाचे कडे नाहीसे केले आणि तिचा काळोख नाहीसा केला म्हणजे अहमवृत्तीला सुषुप्तीरूपी अज्ञानात लीन होऊ दिले नाही। वज्राग्नीची आज्वाळी करुणी सप्तधातूची होळी व्याधींच्या शिसाळी पुजिली यंत्रे। वज्रासनाच्या योगाने पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळेत सप्तधातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा व रेत यांची होळी करून व्याधींच्या मुंडक्याचे यंत्रांना बळी देऊन त्यांचे पूजन केले म्हणजे पोटातील घाण नाहीशी करून सर्व रोगांचा उद्भवच नाहीसा केला। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोल बजरंग बली की जय। जय जय रघुवीर समर्थ।